राज्य ऊर्जा मंत्री नितिन राउत ने महाराष्ट्र में, में लो शेडिंग की घोषणा की है। राउत के इस घोषणा के बाद पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने पलटवार किया है उन्होंने कहा कि लोड शेडिंग का पाप ये महाविकास आघाड़ी का है और ये केंद्र सरकार पर आरोप लगा रहे हैं बावनकुले ने लोड शेडिंग के विरोध में आंदोलन करने का इशारा भी दिया है बावनकुले ने आयोजित पत्र परिषद में कहा है की ऊर्जा मंत्री लोड शेडिंग आरोप झूठ बोल रहे हैं और जनता की दिशा भूल कर रही है बावनकुले ने महाविकास आघाड़ी सरकार पर निशाना साधते हुए कहा की महाविकास आघाड़ी को पद पर रहने का अधिकार नहीं है महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्याचे ऊर्जा मंत्री, मंत्री यांनी महाराष्ट्राला लोडशेडिंगकडे नेला आहे अडीच हजार मेगावॅटचं आज लोडशेडिंग घोषित आहे दीड हजार मेगावॅटचं अघोषित आहे चार हजार मेगावॅटच्या वर लोडशेडिंगला आज जात आहे महाराष्ट्र ऊर्जा मंत्री वारंवार खोटं बोलतात रेटून खोटं बोलतात महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करतात पण आज जवळपास या सरकारच्या 20 वीसच्या वर जनरेटिंग प्लांट बंद पडलेले आहेत तेवीसशेच्या व मेगावाटच्या वर कॅपॅसिटी ही हेल्डअप झाली आहे मध्ये आहे ज्यावेळी या प्लांटचं मेंटेनन्स करायला पाहिजे त्यावेळी मेंटेनन्स न केल्यामुळे काहीच्या ब्लेड तुटलेल्या आहेत काहीच्या जनरेटर गेलेले आहेत माझ्याकडे डिटेल मी आपल्याला देतो आहे की मोठ्या प्रमाणावर तेवीसशे मेगावाटच्या वर आपले प्लांट महाजनकुनी दहा हजार मेगावाट जनरेशन केलं पाहिजे को सहा वर जनरेट करत आहे कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी बीसीएन न्यूज नागपूर